तो निवडणूक काय चुना चुनाव आयोग नाही चुना लावणार आयोग आहे तो। पण ही सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती। आज एवढ्या सगळ्यांना बघून जरा चांगलं वाटलं की कारण नाहीतर काय होतं मातोश्रीवरती सगळे लोक येतात। आता मधल्या काळामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांचे निवडणूक आयोग तर बोगसच आहे म्हणजे त्याला निवडणूक चुना लगाव आयोग का नाही म्हणत हेच मला कळत नाही। आमचा विश्वास उडालेला आहे तो निवडणूक काय चुनाव आयोग नाही चुना लावणार आयोग आहे तो चुना लावणार आयोग आहे। कारण असं कधी घडलं नव्हतं। ज्या ज्या वेळेला पक्षामध्ये अशा कोणी काही वाद झाले अगदी रामविलास पासवानच्या पक्षात सुद्धा वाद झालेला आहे आणि तिकडे जे त्यांनी केलेलं आहे आज किती वर्ष झाली वाद सुरू आहे। पण तो वाद सुरू असल्यानंतर त्यांनी रामविलास पासवानच्या मुलाला एक चिन्ह दिलेलं आहे आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिलेलं आहे हे देऊन ते शांत का बसलेत कारण दोन्ही गट हे भाजपासोबत आहेत। हे दोन्ही भाजपसोबत म्हणजे तुमच्या सोयीने जर का सगळं करणार असाल तर ही हुकुमशाही देशामध्ये सुद्धा आता एकजूट व्हायला लागलेली आहे। परवा केजरीवाल येऊन गेले त्याच्या आधी ममता बॅनर्जींचा फोन होता नितीश कुमारांचा फोन होता आणखीन येत आहेत। कारण जे मी म्हटलंय ते आता सगळ्यांना पटायला लागले की जर आता आपले डोळे उघडले नाहीत तर 2024 ची लोकसभेची निवडणूक ही कदाचित या देशातली शेवटची निवडणूक असेल। आपल्याला ठरवायचंय कारण कपिल सिब्बल जे बोलले फार महत्वाचं बोलले। कपिल सिब्बलने ते सगळ्यांनी तुम्ही बघितलं असाल ते म्हणाले मी इकडे उभा आहे मी जिंकेन किंवा हरेन मी त्याच्यासाठी उभा नाही पण मी या देशातलं संविधान वाचवायला आणि लोकशाही वाचवण्यासाठी उभा आहे। कारण जे काय आम्ही घटना तज्ज्ञांशी बोलतोय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की काय केलं म्हणजे अपात्र ठरतात काय केलं म्हणजे अपात्र ठरत नाहीत एवढं स्वच्छ आहे। मी जास्त बोलणार नाही कारण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। पण ही सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।